मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने आणि रस्त्यात आई साहेब मिसळ इथं आम्ही आलो आहे. पहिले थोडंसं नाश्ता पाणी करूया. माझी पुण्याची मैत्रीण आलेली सुषमा, तिला इथली नाशिकची मिसळ खायची होती आणि म्हणून एक नवीन अशा जागेवर आलो. इथं कधी आलेलं नाही आम्ही. आई साहेब मिसळ असं त्र्यंबक रोडवर आहे, म्हणजे नाशिकमधून बाहेर पडल्या लगेच आहे. तर बघूया इथली तुम्हाला खरी टेस्ट जे आहे ते कळवतो, सांगतो काय बी. इथे ॲम्ब्युन्स फार चांगलं आहे, इथं लहान मुलांना खेळायला छान झोके वगैरे आहे, जम्पिंगला काय काय आणि ॲम्ब्युन्स अतिशय चांगला आहे. हिरवीगार झाडी आहे, वेल मेंटेन्ड आहे. पण मूळ मुद्दा जो आहे मिसळीचा तो कसा आहे, छान आहे. ओव्हरऑल मस्त इकडे पण आहे बरं का, लेफ्टला पण इथं टेबल आहे. राम राम पाटील, राम 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 राम. छान असं हे सेटअप आहे आई साहेब मिसळ. पुढे पण आहे का इथे ना? तर हा अच्छा बसा. अतिशय सुंदर असा ॲम्ब्युन्स आहे इथं. छान असे द्राक्षाचे बाग पण आहे. लहान मुलांसाठी थोडासा एक वेगळा अनुभव म्हणून आणायला काही हरकत नाही. लहान मुलांना नक्की आवडेल, फॅमिलीसह तुम्ही इथे येऊ शकता. छान आहे. तर हा आहे मेन्यू कार्ड, जम्बो मिसळ 380 रुपये. याला मिसळ आहे का मटणाची थाळी आहे. तर मेन जी चव आहे मिसळचे ती बघूया कशी. बाकी इतर गोष्टींवर बोलायला नको, टीका करायला मी नेहमीच तयार असतो. नख नाही खायला आलो आपण इथे, मिसळ खायला. एक नंबर आहे. खाऊन बघत होती, बघत नव्हती पाहाकडे. बघत नख दाखव. हो नाही, मला आहे माझं. आणि मला बघितलं ना, मला आहे आवड नख वाढवायची, खूप आहे मला ती सध्या. कारण मी ओरडते ना एवढी एवढी वाढली. एवढं जरी असलं जातात नाही. शेजारच्याच टेबलवर बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. तर ही आहे मिसळ, दोन पाव पापड, मिसळ, दही, कांदा आणि लिंबू. ही आहे 100 रुपयाची. आणि त्याच्याबरोबर मस्त तरीची एक बादली आलेली आहे आणि साध्या रस्त्याची. अच्छा अजून एक बादली आली साध्या रस्त्याची. ह्या मिसळची चव चांगली आहे. ते जे नॅचरल आहे ओरिजिनल मिसळची जी चव होती नाशिकची, तिच्याबरोबर हे अजून स्टकअप आहेत. त्यांचं आधुनिकीकरण झालेलं नाही आहे. जरी त्यांनी असे वेगवेगळे मेन्यू बनवलेले आहे पण जी चव आहे ती चांगली आहे. चांगली मटकी दिलेली त्यांनी, त्यात शेव दोन प्रकारची दिली. आणि रस्सा जो आहे तो मूळ आपल्या मराठी नाशिकच्या रस्त्यासारखाच लागतो. जे इतर फेमस मिसळ आहे नाशिकचे, त्यांनी जे चुलीवर बिलीवर काय ते कौतुक केलं आहे तशी काही चव नाही आहे त्यांची. ही मिसळीसारखीच मिसळ लागते. तर ही आहे गुळाची जिलेबी, मस्त गरम गरम आलेली आहे. आणि ॲक्च्युली कांदा भजे पण खाल्ले पण ते तुम्हाला दाखवायला विसरलो खायच्या नादामध्ये. पासून केली चालू मिसळ 4 वर्ष झाली. अच्छा, आणि कसा आहे प्रतिसाद? आणि आपले मिसळीचे काय विशिष्ट आहे? मिसळ मध्ये आपल्याकडे दोन प्रकार आहे, जम्बो आणि एक नॉर्मल. त्याच्यात जम्बो मध्ये एक कांदा भजी, बटाटा भजी, जिलेबी, ताकलस्ती आणि सोलकडी. म्हणजे फॅमिली असते की तो पूर्ण कॉम्बो घेतात. ज्यांना वाटलं नॉर्मल मिसळ घ्यायची मग ते सेपरेट मिसळ घेतात. आणि कधी असतो प्रतिसाद जास्त?
प्रतिसाद सॅटर्डे संडे असतो आणि दिवाळीच्या सीझन मध्ये असतो. तर आता आम्ही निघालो आहे त्र्यंबकच्या दिशेने. आम्हाला आज भरपूर वर्ष झाले त्र्यंबकेश्वरला जाऊन. हे अंजनीच्या सुता तुला रामच मरदान यज्ञमुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनेरीचा पर्वत आणि असं म्हणतात की बजरंगबलीचा जन्म ह्या पर्वतावर झाला होता. अंजनी पुत्र म्हणून त्यांना म्हटलं जातं. तो हा अंजनेरीचा पर्वत जो समोर दिसतो तो दीक्षितरागा यांचं गाव आहे बघ इकडनं लेफ्टला. पर्यटन स्थळांवर जे प्रमुख पर्यटन स्थळ आहे तिथे पार्किंगच्या नावाखाली शहरामध्ये एंट्रीच्या नावाखाली जी लूटमार चालू आहे ती खरंच प्रचंड वाईट आहे. तुम्ही 50 रुपये एका फोर व्हीलर मागे घेता, 1000 फोर व्हीलर रोज येतात, पण त्याच्या आधी सोयी सुविधा काय? एक साधं टॉयलेट महिलांना स्वच्छ वेळ मिळत नाही, तर तुम्ही हे पैसे घेऊन करतात काय? आणि याची तुमच्याकडे खरंच धर्मदाय आयुक्तांकडे याची एंट्री असते का? किंवा जे पण स्थानिक बॉडीज असतील, समजा ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, तिथे याची कुठे नोंद होते का? हा खरा प्रश्न आहे. आणि हे महाराष्ट्रात खूप होतं, शिर्डी सारख्या ठिकाणी किंवा त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी त्याचं वाईट वाटतं. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना खूप वाईट अनुभव इथं दिला जातो आणि त्याचा मी एक मराठी माणूस, एक महाराष्ट्रीयन म्हणून मी निषेधच करतो. आधी आम्ही आलो आहे त्र्यंबकेश्वरचे स्वामी समर्थ केंद्र आहे. सुषमा आंटी आणि आजीला कारने जायची परमिशन भेटली आहे आणि फक्त मी आणि मम्मा आता जातोय पायी पायी वर जायचंय. चला. ही इथली मेन एंट्रन्स आहे आणि आता आजी आणि त्या आंटीच्या रूटने जात आहे. ती एक स्पेशल एंट्रन्स आहे जी ओल्ड एज आणि दिव्यांग लोकांसाठी रिझर्व्ह आहे. आपण बघू शकतो खूप प्रिटी आहे आणि एंट्रन्सपासून आतापर्यंत तरी रस्ते खूप क्लीन ठेवलेले आहे या लोकांनी. असं वाटतं मम्माने मी आता एक्सरसाइज चालू केली पाहिजे कारण आम्हाला हे चढता सुद्धा येत नाही. इथे वर आलेलो आहे आणि हे मंदिर आहे टॉप आहे जिथे तुम्ही नारळ वगैरे जास्त ते घेऊ शकता. आणि हा इथे एक हॉल आहे. छान असं दर्शन आमचं स्वामींचं झालेलं आहे. मध्ये फोटोग्राफी अलॉट नव्हती तरी मी थोडीफार केली. आणि हा सगळा खाली मागे जे बॅकग्राऊंडला दिसतंय तुम्हाला, हा सगळा ब्रह्मगिरीचा परिसर आहे, त्र्यंबकेश्वरचा परिसर आहे. वातावरण सुंदर आहे, ऊन नव्हतं आत्ता आणि दर्शनही छान झालं. आता आपण जाऊया त्र्यंबक राजाच्या दर्शनाला. त्र्यंबक राजाच्या नगरीत आपण आलो आहे. आपण बघू शकतो इथं भरपूर प्रसादाचं आहे, काही नाश्ता पाण्याचे, कपड्यांचे, खेळण्यांचे दुकानं आहे तिथं भरपूर. बाकी मंडळी आमची पुढे गेलेली, मी गाडी पार्किंगमध्ये थोडं अडकलं होतं. आणि आज प्रचंड गर्दी आहे त्र्यंबकेश्वरमध्ये, तर खूप मोठी लाईन आहे दर्शनासाठी. तर बघूया. संपूर्ण भारतातून लोक त्र्यंबक राजा त्याच्यातून येतात कारण 12 ज्योतिर्लिंगांपैकी अतिशय महत्त्वाचं हे ज्योतिर्लिंग आहे भोलेनाथाचं आणि आमच्या नाशिककरांचं आराध्य दैवत आहे. त्र्यंबकराज भगवान की जय. त्र्यंबकराज महाराज.
छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. अतिशय सुंदर आणि रेखीव असं भाष ही मूर्ती महाराजांची. मित्रांनो, हे आहे मुख्य एंट्री त्र्यंबक राजाची. गर्दी हिच्यामुळं आईच्या नीचे एंट्री झालेली आहे. जा तुम्ही आणि इथूनच परत या. खूप गर्दी असल्यामुळं आम्ही काही आतमध्ये दर्शनाला गेलो नाही. भरपूर मोठी लाईन होती. हे त्र्यंबकराज आपले उभे आहे, मागे ब्रह्मगिरी पर्वत आहे. ह्या दोघींचं दर्शन झालं आणि त्या दोघींचं दर्शन आणि माझं दर्शन नाही होऊ शकलं. तर आता आम्ही परतीच्या मार्गाला निघालो आणि आज भरपूर लोक सगळ्याच भारतातून लोक दिसत आहेत. इथं भरपूर गर्दी आलेली, सुट्ट्यांचे दिवस आहे दिवाळीचे, त्यामुळे भरपूर लोक आहेत. चला तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत इथं प्रतीक केदारनाथ मंदिर तयार झालेलं आहे. इथं आपल्या त्र्यंबकेश्वर जवळच आहे. थोडंसं आत यावं लागतं, 3-4 किलोमीटर. छान असा परिसर आहे. ओके, स्वरूपेश्वर महादेव मंदिर अर्थात प्रति केदारनाथ. ओम नमः शिवाय. जय भोले. तर खरं तर मित्रांनो, ह्या मंदिराचं आणि ह्या भोलेनाथाचं खरं नाव आहे स्वरूपेश्वर महादेव मंदिर. आणि इथं ध्यान साधना आणि सगळ्या इतर ज्या साधना आहेत त्याचं प्रमुख केंद्र आहे. हे आपल्या सोशल मीडियामुळं याला प्रती केदारनाथ असं नाव लोकांनीच ठेवलं आणि त्यामुळे ते आता तर लोकं जास्त यायला लागली. खरं तर हे मंदिर 9 वर्षांपूर्वी बांधलेलं आहे. या नक्की बघा, पण हे स्वरूपेश्वर महादेव मंदिर म्हणूनच बघा. याचा केदारनाथ भोलेनाथांच्या प्रतिरूपाशी काहीही संबंध नाही. तर मित्रांनो, खरं तर हे काही प्रती केदारनाथ वगैरे नाही, हे शिवशक्ती ज्ञानपीठ आहे आणि याची मेन संस्था पुण्याला आहे. आणि त्यांचं हे इथली एक शाखा आहे जे धर्माचं आणि याचं साधनेचं ज्ञान इथं वाढवतं. आणि इथं मी एक बोर्ड पण वाचला जिथे नर्मदा परिक्रमेचं महत्त्व यांनी लिहिलेलं आहे. यायचं तर या, पण ह्या मंदिरासाठी या, केदारनाथ बघण्यासाठी येऊ नका. इथं काही केदारनाथ, केदारनाथला जाऊनच बघा. यस कॉकरी. इकडं अतिशय हा शार्प बेंड आहे आणि नाशिकच्या त्र्यंबक राजाच्या पायथ्याशी हे सगळ्या डोंगर दऱ्या. खूप सुंदर रूप असं हे आम्हाला निसर्गाचे भोलेनाथाच्याच कृपेने मिळालेलं आहे. आणि इथले जे खासदार आहे त्यांनी अंजनेरी ते त्र्यंबकेश्वर असा एक रोप वे बांधायचा घाट पाडलेला आहे. त्याचा आम्ही नाशिककर पूर्ण विरोध करत आहोत, कारण आम्हाला असं वाटतं की हे जे रूप आहे, हे जे इथला निसर्ग आहे, हा असाच राहिला पाहिजे. जर अपलिफ्टमेंट व्हायचं असेल तर इथल्या स्थानिक आदिवासींचं झालं पाहिजे, पर्यटकांसाठीचं नाही झालं पाहिजे. कारण इथं जर असे प्रोजेक्ट आले तर धंडदांडगे इथल्या जमिनी घेणार. हे बघा, तुम्ही बघू शकता इथं समोर ह्या जमिनीला कंपाऊंड आहे. तर इथले धंदा आणखी इथले म्हणजे
पूर्ण देशातले धंदाणके इथल्या जमिनी घेणार आणि इथला गरीब मात्र गरीबच राहणार. हे बघा, हे कंपाऊंड बघा, काय संबंध आहे इथं कंपाऊंड बांधायचा. तर माझी तरी अशी इच्छा आहे इथल्या जमिनी आदिवाशांच्या आहे, त्या विकल्या गेल्या नाही पाहिजेत आणि त्या आदिवाशांकडंच राहिला पाहिजे. तुम्हाला ते राखून काय प्रगती करायची असेल ते करा.